मुंब्रा शाखेच्या जवळपासच जमलेले आहेत. गिरीश. नक्कीच निखिला, पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे, त्यासोबतच कार्यकर्ते सुद्धा जमलेले आहेत. एक महत्त्वाची बातमी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. इथे दृश्य आपण दाखवतो या ठिकाणी पोलिसांकडून ड्रोनच्या माध्यमातून आता सगळी व्हिडिओ शूटिंग जी आहे ती करण्यात येणार आहे. हे ड्रोन आपण या ठिकाणी पाहतोय, उडायला सुरुवात झालेली आहे. काही वेळामध्ये उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचतील आणि 4 ते 5 पॉईंटवरती अशाच पद्धतीने हे ड्रोन उडवण्यात येणार आहे. हे पाहे आपण पाहतोय की पोलीस मित्र जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहे आणि ड्रोनच्या माध्यमातून ही सगळी जी दृश्य आहेत ती दाखवली जात आहेत. ही सगळी दृश्य आपण पाहणार आहोत. मी माझा कॅमेरामॅन संदेश बैकरला सुद्धा दाखवेन, सांगेन की ही दृश्य दाखवावी जेणेकरून लक्षात येईल की कशा पद्धतीची परिस्थिती जी आहे ती सध्या या ठिकाणी आहे. ही सगळी दृश्य आपण पहा की कशा पद्धतीचं वातावरण सध्या या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. मोठी गर्दी झालेली आहे, रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्दी आहे. नेमकं काय घडणार आहे याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे, त्यामुळे पोलिसांच्या आज कार्यप्रणालीकडे आणि त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं. हे पहा आपण पाहतोय DCP सुद्धा आता ग्राउंड झिरोवर उतरलेले आहे, माईक त्यांनी हातात घेतलेला आहे. गर्दी करू नका असं आवाहन पोलिसांच्या मार्फत करण्यात येतंय. शिंदे गटाचे काही लोक आहेत, पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी पोहोचून बात करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांना विचारणा करणार आहोत की नेमकी तुमची भूमिका, त्यांची भूमिका नेमकी काय असणार आहे. शिवसेनेचे जे नेते पदाधिकारी आहेत त्यांच्याशी बात करणार आहोत. काय या ठिकाणी आलाय तुम्ही, काय म्हणाल? आम्ही आलोच शाखेच्या आलोय सपोर्ट करायसाठी आलाय. आम्ही शिंदे साहेबांच्या सपोर्टला आहे, साहेबांसाठी या ठिकाणी पोहोचलेले. निखिला आपण पाहतोय ही सगळी दृश्य जर पाहिली तर लक्षात येतं मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे जे कार्यकर्ते आहेत ते उपस्थित आहे. कुणाच्या